हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे हृदय पिळवटून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. एक निर्दयी बापाने पोटाच्या 5 वर्षाच्या चिमुकलेला त्याच्या औषधाचा खर्च परवडत नाही म्हणून थेट नदीत फेकले. तसेच स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी या निर्दयी बापाला अटक केली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या पित्याचं नाव सिकंदर हुसेन मुल्ला वय 48 असे आहे, तर मुलाचे नाव आफान सिकंदर मुल्ला वय 5 असे आहे. आरोपी पिता हा अपंग असून त्याला 10 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा होता. तो मजुरीचे काम करायचा आणि पण मुलाला फिट्स येण्याचा आजार असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने सिकंदर अस्वस्थ होता, त्यातून त्याने हे कृत्य केले. इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून यांत्रिक बोटच्या साहाय्याने पंचगंगा नदीमध्ये मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.